दादा काय झालं दादा? भाऊजी डॉक्टरना फोन करा ना. उठा आओ, काय झालं उठा. उठा ना ओंक्या, तू येणार आहे का? काय गरज होती तुला दादा सोबत फुगडी खेळायची? सॉरी भाई, मला माहित नव्हतं दादाला एवढा त्रास होईल ते. हो आओ उठा ना मामी, बघा ना आओ उठा की बरं वाटतंय ना तुम्हाला? होय. सूर्याराव नक्की बरं वाटतंय ना? होय. भाऊजी आओ डॉक्टरना फोन करून बघा ना कुठवर पोहोचले. डॉक्टर? डॉक्टर कशाला? अहो दाजी तुम्हाला काय झालं ते तपासायला नको का? वैभव भाऊजी तुम्ही करा डॉक्टरला फोन. नाही पशा, अरे सांगते डॉक्टर नको मला. वैभ्या, अरे डॉक्टरांना कशाला बोलवतोय? तू का हेल्प आता त्यांना, दादाला बरं वाटतंय ना आता, त्यांना सांग ना काही म्हणून. मला काही झालेलं नाही, ते दिवसभर उपास धरलाय ना आणि त्यात ओमक्या बरोबर फुगडी घातली त्यामुळे गोल गोल फिरल्यामुळे जरा चक्कर आल्यासारखं झालंय. बाकी माझी तब्येत ठीक आहे, नका काळजी करू. थोडा आराम केला का बरं वाटेल मला. भाई अरे उभा काय तू, लाव ना फोन आणि सांग ना काय म्हणून, लाव ना. दाजी मी तुमच्यासाठी जरा कॉफी करून आणते म्हणजे बरं वाटेल. वै वै कॉफी चालेल मला. अशुबाळ हा आरत मम्मी. तू नको काय काळजी करू, दादा म्हणला ना उपवास होता म्हणून असं झालं. तू नको काळजी करू. हो किती घाबरले होते मी. सरे तू नको घाबरू, अगं काय नाही झालं मला आणि काय नाही होते मला. पण काळजी वाटणार होत. सूर्याराव, सूर्याराव नक्की बरं वाटतंय ना? आमच्या आमच्या काळजाचा ठोका चुकला होता. काय तुम्ही रडताय काय? एक रडायला लागली ना का समजे रडायला लागतात. काय येडे तू बी, यांच्या डोळ्यात नळच बसवलेत. ऐका माझ, मला काय बी होत नाही. चला आपण समद मिळून पांडुरंगाला नमस्कार करूया. आओ पण तुम्ही तुम्ही वा पुढं ओमक्या, वहिनी नीट घेऊन जा. चल ये जा मामी. हो तुम्ही वा पुढं, मी आलोच. असं अचानक काय झालं यांना? देवा काळजी घे यांची. पांडुरंगा
या घरावर जे काही बी संकट आलंय ते लवकरात लवकर दूर कर. सूर्यारावाला लवकरात लवकर बर कर. पाहिजे तर मला तर राहते, पण या देव माणसाला बर कर. मला जास्त दिसे ना अटक नाही ताणता येणार. तुला ना जायचं का देवाला नमस्कार करायला? हे काय करतो येड्यासारखं? आता तू देव आहेस माझा, तुला काय झालं मी सहन नाही करू शकत. अरे काय करतोयस, किती वेळा सांगितलं तुला असं येड्यासारखं वागू नको, रडू नको. अरे मला काय नाही झालंय, बरा आहे मी. ट्रीटमेंट घेतोय का नाही? अरे मग तरी असं का होतंय? आता थोडासा तर त्रास होणारच ना, जरा आराम केला का बरं वाटेल मला. नको काळजी करू. दादा मला खरं खरं सांग, तू नक्की ट्रीटमेंट घेतोयस ना? जातोयस ना हॉस्पिटलला? भय बाबा जातोय मी, व्यवस्थित डायलिसिस करतोय. म्हणलं ना मग अशी, दिवसभरात काही खाल्लं नाही म्हणून थोडासा त्रास झाला, त्यातून टिपगुड्या घातल्या म्हणून जरा गरगरल्यासारखं झालं बस. दाजी कॉफी घ्या. आंजी दादाची नीट काळजी घे, पाहिजे तर चार काम कमी कर. म्हणजे तुमच्यात समीट घडला का? मी बी आले दाजी. तू पण होऊ शकतोस पोलीसवाला. 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण कर, छान पैकी फिजिक बनव आणि मग कर देशाची सेवा. आधी खाकी मग बाकी. काय सॉलिड रूम अपदर दिसत रे खाकी वर दिसले माणसं, एकदम भारी ड्रेसिंग, एकदम सिंग. पोलीस बनायला जी जी मेहनत करावी लागेल ना ते समधी करायला तयार आहे आपण. रोज एम बी सुरू केलाय, आता 12वीच्या परीक्षेची तयारी बी सुरू करू. अंजे तुला पोलीस होऊन दाखवणारच, हे बघ अभ्यास बी करतोय. मी पोलीस झालो तर दादाला बी लय आनंद होईल.
कसा? कसा? झोपत फक्त गोराचा हात तर चालायला बी लागलाय, काय झालं असेल याला? सखी शांत हो ग, नको रडू, काय सारखी रडत असते? रडायला लागलीस की तुला घेऊन बसायला लागतं, मग घरचे सगळे मला म्हणतात मी काही काम करत नाही म्हणून. नको बाई रडू, जरा बाजूला झालं की रडायला सुरुवात करते. काय चाललंय तुझं? फटके देईन आता मी तुला. दादा मी बरा आहे, पुन्हा समजण्या सगळं तेच तेच विचारू नको तू बी. नाही नाही, मी दुसऱ्या कामासाठी आलतो. काय काम आहे बोल. हे घे पैसे डायलिसिसला. अशा तुला किती वेळा सांगितलं, नकोही पैशाची उठाठेव करू, मी बघीन माझ्या पैशांचं काय करायचं. दादा अरे दुकानातल्या गल्ल्यातून नाही घेतलेत पैसे, माझ्याजवळ साठवलेले होते तेच आहे. तू इलाज नको बंद करू, तू समज व्यवस्थित घेतोय ना उपचार? तुझ्यासाठी मी घरातल्या कोणाला काय सांगितलं नाही, तुझ्या विश्वास आहे म्हणून मी समजण्यापासून लपून ठेवलंय. म्हणजे माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण तरी मी काळजी वाटते. तू खरंच फसवत नाही ना मला? डोक्या वाट ठेवून बोल बर. मी खोटारडा वाटलो तुला? हा मी तुला सांगतोय की मी ट्रीटमेंट घेतोय तर विश्वास नाही तुझा माझ्यावर, आणि मला डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगतोयस. मोठ्या भावानं लहान भावाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली तर मोठ्या भावाचं आयुष्य कमी होतं माहितीये ना, ठेवू का हात मी? नाही नाही हे नव्हतं माहित मला, तुझा विश्वास आहे माझा, पर तुला नक्की बरं वाटतंय ना? कालपासून मला काळजी वाटत. मी काय म्हणतो, मी येऊ का तू या संग दवाखान्यात? नको नको. पश्या मी ठीक आहे, आणि मी एकटा जातोय ना ट्रीटमेंट घ्यायला, तू नको काळजी करू, तू दुकानावर जा बघू, ओमके एकटा आहे ना तिथे. नक्की ना दादा. हो बाबा. हो सखी हो, रडू नको. आई ओरडली ना आपल्याला? आता तू रडणं बंद कर, मग आपण नंतर आपल्या आईला ओरडूया. हो हो. काय झालं बाजी, सखी का रडते? काय नाही, आऊनी ओरडली तिला, आधीच बिचारीला सर्दी झाली त्यामुळे ना रडणं थांबवतच नाही. भाऊजी सखीला माझ्याकडे द्या, तुम्हाला बी दुकानात जायचं असेल ना? नाही नाही अंजे नको राहू दे, तुला बिलही काम आहेत ना, एकटीच करते सध्या समध. हा भाऊजी समधी काम झाल्यात माझे, तस बी मला आता बाजारात जायचंय, सखीला देवळात नेऊन आणते. द्या द्या द्या. जा सखी. वैभव चल दुकानात, लय काम आहे. काम करतो का पशा? अंजीला जाता जाता बाजारात सोडतो का, आणि तू तसाच पुढे हो, मी येतोच मागणं. हा ठीक आहे चाल. कुत्ता ना
सखी बाप्पाच्या पाय पडेल आलं आपण. ओ काय झालं आमच्या सखीला, काय लोलते, कस वाटतय आमच्या सखीला? भारी वाटतय, छान छान वारा येतोय. अगं पुन्हा चालय तवे तुला बाहेर फिरायला लई आवडत आम्हाला. काय सखी अंजे लई दिसातून बाहेर काढलं वाटत पोरीला, बघ कशी खळखळून असते. होय ना, आव मजे येते तिला. कुठे जाई जरा सखीला सांभाळा, मी आलेच. होय होय दे. काय नाही झालं, काय नाही झालं, रडू नको, मोठा श्वास घे बरं. बरं वाटतंय ना आता. विशाखा, 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 विशाखा. हो एवढ्या गर्दीत पोरीचा हात का सोडला, जरा लक्ष ठेवायचं ना. बघा बरं किती घाबरली होती आणि त्यात तिला चक्कर बी आली. सॉरी हाताई, सॉरी, ते जरा मी फुलं आणायला गेली होती ना. थँक्यू हाताई. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.